जे चमत्कार झालेले आहेत तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं विविध मार्गाने त्या मार्गात त्यांना यश आलं. मला स्वतःला फार धक्का बसेल असा मताचा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो पोता दिला त्या पोताच्या मध्ये काही फरक पडले नाही. फक्त एक म्हणून प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आणि ते कृष्णा अभय मला ठाऊक आहे ते या आघाडीचं नाही दुसऱ्या बाजूचं आहे. हा भाग खोडा. आता सालीशी जी शिवसेनेने लढवली तिथं आमची गॅप फार होती, मतांची संख्या कमी होती, पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये अपक्षांची संख्या ही भाजप हाताची अधिक होती, आमच्याकडे कमी होती. तरी दोघांना पुरेशी नव्हती आणि त्यामुळं भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपेक्षा होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्याच्यात त्यांना यश आलं आणि त्यामुळं हा फरक पडलेला आहे. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणं त्यांना मतदान झालेलं आहे, याच्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं विविध मार्गाने त्या मार्गात त्यांना यश आलं. सर, याचा सरकारच्या स्थिरतेवरती किंवा कॉर्डिनेशनवरती काय परिणाम होईल? काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन बघा ना, ही सगळी संख्या बघितली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवं त्याच्यात काही तुम्ही धक्का नाही. शिवसेना आणि काँग्रेस कोट्यापेक्षा जास्त म्हणजे सुरक्षित म्हणून काही मत पहिले कॉर्डिनेशन आहे ते व्यवस्थित होतं की कॉर्डिनेशन मध्ये कुठे कमी पडलं? मला काही कमी पडले दिसत नाही. एक दोन मत इकडे तिकडे जागा घेतली पण जागा जागी घेतली ते दोन नंबरची दिली आणि त्यावरती त्यांना मिळाली. ही स्थिर राजकारणात घ्यावीच लागते. ती जी उद्धव ठाकरेंनी घेतली अतिशय कमी मतं असताना त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास काय किती त्यांनी 33 का 34 पर्यंत आणली.